नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैं डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टेंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध। बे भाग दोन च्या सत्र क्रमांक 4 मधील सहकार हा विषय आपण शिकत आहोत। काल आपण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक या संदर्भाने चर्चा केलेली आहे की भारतातील सहकारी चळवळीला पतपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून नाबार्डचे कार्य अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे। नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली। या स्थापनेनंतर कृषी आणि पुनर्वित्त विकास महामंडळाचे कार्य नाबार्डकडे सोपवण्यात आले। ग्रामीण पतपुरवठ्याचा विस्तार वेगानं व्हावा ह्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने या बँकेची स्थापना करण्यात आली। भारतातील सहकारी चळवळ अधिक सुदृढ आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अधिक सक्षम करण्याच्या हेतूने नाबार्ड सहकारी पतपुरवठा संस्थांना अधिक प्रमाणात मदत करत असतो। त्या अनुषंगाने आज आपण नाबार्डची भूमिका काय आहे या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। नाबार्डची ग्रामीण विकासामध्ये आणि कृषी विकासाच्या अनुषंगाने काय भूमिका आहे याचा सारासार विचार आपण काही मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत। शेती व ग्रामीण विकासाशी निगडीत सर्व पतपुरवठाविषयक गरजांची पूर्तता करण्याचे कार्य ही बँक करते। शेती, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण कारागीर, हस्तव्यवसाय इत्यादींना उत्तेजन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आणि त्यातील त्रुटी दूर करणे ही जबाबदारी नाबार्डमार्फत सांभाळली जाते। पतपुरवठ्याबाबत नाबार्डने केलेली कामगिरी पुढीलप्रमाणे सांगता येईल। अल्पकालीन पतपुरवठा, ही बँक ग्रामीण भागातील विविध घटकांना अल्पकालीन पतपुरवठा करते। बँकेने 1993-94 मध्ये 3,960 कोटी रुपयांचा अल्पकालीन पतपुरवठा केला होता। मार्च 2002 मध्ये तो जवळपास 10,408 कोटी रुपये इतकापर्यंत वाढलेला आहे। बँक दरापेक्षा 3% कमी दराने हा पतपुरवठा करण्यात आला। सन 2009-10 मध्ये अल्पकालीन वित्तपुरवठा हा 25,771 कोटी रुपयापर्यंत वाढलेला होता। यानंतर आहे दीर्घकालीन पतपुरवठा। नाबार्ड मध्यमकालीन व दीर्घकालीन पतपुरवठ्याला उत्तेजन देते। ही बँक राज्य सरकारांना सहकारी संस्थांचे भागभांडवल खरेदी करता यावे म्हणून दीर्घकालीन पतपुरवठा करते। तसेच राज्य सहकारी बँकांना व प्रादेशिक ग्रामीण बँकांना मध्यमकालीन पतपुरवठा करते। 1993-94 मध्ये नाबार्डने 91 कोटी रुपयांचा मध्यम व दीर्घकालीन पुरवठा केला। मार्च 2002 मध्ये हा कर्ज पुरवठा 366 कोटी रुपयापर्यंत वाढला। तसेच सन 2009-10 मध्ये हा पतपुरवठा 66 कोटी रुपये इतका राहिला। त्यानंतर आहे 20 कलमी कार्यक्रम। ही बँक नव्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करते। छोटे शेतकरी, सीमांत शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आदींना विशिष्ट प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात बँकेकडून पाठपुरावा केला जातो। यानंतर आहे पुनर्वित्त पतपुरवठा। नाबार्ड राज्य सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांना अल्प व मध्यम वित्तीचा पुनर्वित्त पुरवठा करते।
तसेच राज्य सरकारना दीर्घ मुदतीचा पुनर्वित्त पुरवठा करते. 1999-2000 अल्प मध्यम मुदतीचा एकंदरीत पुनर्वित्त पुरवठा हा जवळपास 5,512 कोटी रुपयांचा होता. तो 2006-2007 16,388 कोटी रुपयापर्यंत वाढला. तसेच याच काळात दीर्घकालीन पुनर्वित्त पुरवठा हा 508 कोटी रुपयावरून 20 कोटी रुपयापर्यंत घटला. राज्य सरकारने सहकारी बँकांच्या भागभांडवलातील सहभाग कमी करण्यासाठी नाबार्डकडून कमी कर्ज घ्यावीत, जेणेकरून सहकारी बँका स्वयंपूर्ण होतील, याबाबत नाबार्डने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे दीर्घकालीन पुनर्वित्ताची रक्कम घटल्याचे दिसते. यानंतर आहे उद्देशानुसार पुनर्वित्त पुरवठा. नाबार्डने विविध उद्देशाने दिलेल्या पुनर्वित्त पुरवठ्याची रक्कम ही जवळपास 1992-93 ते 1997-98 या दरम्यान 2,360 कोटी रुपयावरून 3,930 कोटी रुपये झाले. 1992-93 लघु पाटबंधारे योजनांना सर्वाधिक म्हणजे 24% पतपुरवठा करण्यात आला. 1997-98 सर्वाधिक पतपुरवठा तो म्हणजे एकूणाच्या 28% शेतीच्या यांत्रिकरणाला झाला. याशिवाय फलोद्यान व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शेळी मेंढीपालन, जमिनी सुधारणा करणे इत्यादी उद्देशानेही पुनर्वित्त पुरवठा करण्यात आला. 2006-2007 या वर्षापर्यंत नाबार्डमार्फत होणारा पुनर्वित्त पुरवठा हा 16,338 कोटी रुपयापर्यंत वाढलेला होता. यानंतर आहे मागासलेल्या राज्यांना मदत. नाबार्डने अल्पविकसित व मागासलेल्या राज्यांना अधिक मदत उपलब्ध करून दिली आहे. अशा राज्यातील शेतीसाठी अधिक पतपुरवठा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांना याचा अधिक लाभ झालेला आहे. यानंतर आहे सहकारी बँकांना मदत व पुनर्वसन. जिल्हा व राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी नाबार्डने पुढाकार घेतला आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत बँकांच्या पुनर्वसनाचे कार्य नाबार्डने केले. बँकांची पुनर्रचना करून त्यांना आर्थिक बळकटी आणून देण्याच्या दृष्टीने नाबार्डने केलेले कार्य महत्त्वाचे ठरले. यामुळे सहकारी बँकेची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. यानंतर आहे कर्जाच्या मुक्तीत वाढ. नाबार्ड ही बँक सूचित व्यापारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांना देण्यात आलेल्या अल्पकालीन कर्जाचे मध्यमकालीन कर्जामध्ये रूपांतर करू शकते. सामान्यपणे कर्जाची मुदत 7 वर्षापर्यंत वाढवली जाते. पतपुरवठा संस्थांच्या अडचणीच्या काळात नाबार्ड अशी मुदतवाढ देत असते. यानंतर आहे सहकार विकास निधी. कृषी क्षेत्राबाबतच्या संसदीय समितीने सहकार विकास निधीची स्थापना करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार नाबार्डने हा निधी स्थापन केला आहे. नाबार्डला प्राप्त झालेल्या नफ्याचा काही भाग या निधीसाठी वापरला जातो. यानंतर आहे लघु उद्योगांना पतपुरवठा. ग्रामीण विकासाशी निगडीत असणाऱ्या लघु उद्योगांना व कुटीर उद्योगांना नाबार्डमार्फत पतपुरवठा केला जातो. लहान उद्योग, अतिलहान उद्योग, ग्रामोद्योग, हस्तव्यवसाय आदी उद्योगांना सवलतीच्या दराने पतपुरवठा करून त्यांना उत्तेजन देते. यानंतर आहे प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा. नाबार्ड कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योगांना पतपुरवठा करते. कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना अर्थपुरवठा करते. साखर कारखाने, सूतगिरण्या इत्यादी उद्योगांना मदत केली आहे. असे उद्योग ग्रामीण भागाव्यतिरिक्त इतरत्र निघाले तरी शेती क्षेत्रांना चालना देण्यासाठी या उद्योगांना नाबार्ड मदत करत असते. यानंतर आहे संशोधन व विकास निधी. नाबार्डने संशोधन व विकास निधीची स्थापना केली असून या निधीतून विविध सहकारी पतपुरवठा संस्था व प्रादेशिक ग्रामीण बँकांना मदत केली जाते. शेती व बिगर शेती क्षेत्राबाबत
तांत्रिक व नियंत्रणात्मक विभाग सुरू करण्याबाबत सहाय्य केले जाते. तसेच संशोधनात्मक कार्यक्रम राबवू इच्छिणाऱ्या पतपुरवठा संस्थांना नाबार्ड मदत करते. सर्वेक्षण व संशोधनाद्वारे शेतीची उत्पादकता वाढावी, ग्रामोद्योगांचा विकास व्हावा आणि ग्रामीण प्रगतीचा वेग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्रामीण पायाभूत विकास सोयी यंत्र आहे. ग्रामीण पायाभूत सोयी 1995-96 केंद्रीय अंदाजपत्रकात ग्रामीण पायाभूत सोयी विकास निधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार नाबार्डने हा निधी स्थापन केला आहे. राज्य सरकारनं ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विस्तार करता यावा म्हणून या निधीतून नाबार्ड पतपुरवठा करत आहे. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की देशातील सहकार क्षेत्राचे योग्य संघटन घडवून आणण्यात नाबार्डची भूमिका महत्त्वाची आहे. नाबार्डने सहकारी संस्थांची पुनर्रचना करून त्यांना अधिक मजबूत करण्यात पुढाकार घेतला आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, भूविकास बँका इत्यादी संस्थांची पुनर्संघटन घडवून आणण्यात नाबार्डची कामगिरी मोलाची आहे. सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांचे व्यवस्थापन सुधारणे, वित्तीय बळकटी प्राप्त करून देणे या दृष्टीने नाबार्डने केलेले प्रयत्न उपयुक्त ठरले आहेत. श्री जगदीश कपूर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी पतपुरवठा कार्यगटाने केलेल्या शिफारशींचा विचार करून नाबार्डने ऑक्टोबर 2002 सहकारी पतपुरवठ्याबाबतची योजना तयार करून सरकारकडे सादर केली आहे. सहकारी पतपुरवठा संस्थांना स्वायत्तता देणे, सहकारी संस्थांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करणे, राज्य सहकारी बँका, मध्यवर्ती बँका आदींचे अंकेक्षण चार्टर्ड अकाउंट्समार्फत करून घेणे, व्यवस्थापनाची व्यवसाय निसाने इत्यादी उपायांचा यामध्ये समावेश आहे. या व्याख्यानाबद्दल आपल्याला काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.